दादा कोंडकी चित्रपटात नेहमी खट्याळ भूमिकेत दिसले, पण त्यापेक्षा त्यांचे वास्तव जीवन खूप वेगळे होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अडचणीत आलेल्या अनेक नायकांना मदतीचा हात देऊ केला. दादा या नावाप्रमाणेच ते कोणाच्याही पाठीशी उभे राहत होते. यात त्यांना मोलाची साथ होती ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची. अभिनेत्री मधु कांबीकर यांनाही अडचणीच्या काळात दादांनी मदत केली, तर काही हिंदी सृष्टीतील कलाकारांनाही दादांचा हा स्वभाव ठाऊक होता. त्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी यांनीही दादांकडे मदतीचा हात मागितला. अरुणा इराणी या चित्रपटात नृत्यांगना म्हणून नावारूपाला आलेल्या होत्या. त्या काळात मेहमूदसोबत त्यांना अनेक चित्रपटातून काम करण्याची संधी मिळाली, पण मेहमूदसोबत काम करत असतानाच त्यांच्यात जवळीक वाढू लागली आणि दोघांनी लग्नही केले अशी अफवा पसरवण्यात आली. खरं तर मेहमूद यांचे त्यावेळी लग्न झालेले होते, पण मेहमूद यांना याच अफवेमुळे खूप फायदा झाला. लग्नाच्या बातमीवर ते गप्प राहून होते, त्यामुळे चित्रपटांच्या ऑफर त्यांना येऊ लागल्या. पण अरुणा इराणी यांच्या बाबतीत सगळे फासे उलटे पडले, कारण या अफवेमुळे अरुणा यांना कोणीच काम द्यायना. कुठलाच प्रोड्युसर त्यांना अशा परिस्थितीत साइन करून घ्यायला तयार नव्हता. एक तर लग्नाच्या बातमीमुळे आपले नाव बदनाम झालेच, शिवाय कोणी हातालाही काम देईना म्हणून अरुणा इराणी हतबल झाल्या. शेवटी दादा कोंडके यांच्याकडे त्यांनी ही परिस्थिती बोलून दाखवली. आंधळा मारतोय डोळा या चित्रपटातील एका गाण्यात अरुणा इराणी यांना झळकण्याची संधी मिळाली. 2.5 वर्षाच्या प्रयत्नानंतर दादांनीच मला पुन्हा एकदा पडद्यावर येण्याची संधी उपलब्ध करून दिली, असे अरुणा इराणी मुलाखतीत म्हणाल्या होत्या.